वर्ष झाली मी इथून पृथ्वीवरनं अप डाऊन करतोय, कंटाळलोय फार मी, आता फक्त तीन वर एका मानवाला द्यायचे की मी लगेच वर जाईन, माझं प्रमोशन होईल, मी देव होणार आणि मग मी पार्टी करणार. येस येस. आता कुठेतरी एका मानवाला शोधलं पाहिजे मला जो देवाची याचना करतो आहे, देवाकडे भीक मागतो आहे. बस असा एक मानव मला मिळाला पाहिजे की ज्याला मी तीन वर देऊ शकेन. कुठे शोधू त्या मानवाला? देवा कुठे शोधू तुला, शोधू तुला देवा, कुठे शोधू तुला. म्हातारीचं म्हणणं कधी रे ऐकणार तू? अरे कधी रे माझ्यावर दयावा करणार? वत्से वत्से बोलायला मी काय तुझ्या वर्गात आधी मेल्या? वत्सला बाई म्हण. हो, चिडता कशाला, चिडता कशाला वत्सला बाई, मला ओळखलत? अग बाई माझ फुलपाखरू. नाही मग पुण्याचा फादर. नाही हो, नाही 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 मग कसं ओळखणार तुला? चिडू नका, चिडू नका. मी देवदूत. देवदूत? येस. मेल्या भैया, अरे तुला सांगितलं ना मेरे को दूध नहीं चाहिए, तू जो भी दूध देता है वो नाश्ता है, दोपहर को तापया वो भी फाटिया. नहीं, हम क्यों हिंदी में भांडत है, हम मराठी भी बोलत है. मराठी इसमें मराठी बोल. हो, मी मराठीच आहे, मी मराठी देवदूत आहे. देवदूत? अहो मी देवांचा दूत आहे, देवांचा प्रतिनिधी, देवांनी मला इथे पाठवलं आहे तुमच्या सेवेकरता. बस आता मी तुम्हाला तीन वर देणार, मग मी वर जाणार, माझं प्रमोशन होणार आणि मग मी देव बनणार आणि मी पार्टी करणार. माझी कंबर मोडतोस काय मेल्या? मी तुम्हाला काहीतरी चमत्कार करून दाखवू शकतो. तू? हो. तू चमत्कार करणार? सांगा काय चमत्कार करू? माझी ही कोली आहे ना, ती अगदी सर्व सुविधांनी सुसज्ज कर. एवढंच? बघा आता तुमचा मी हा तीन बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट करून टाकतो. अगं बाई, झाला की नाही? खरंच झाला? विश्वास बसला? म्हणजे तू खरंच देव आहेस? देवदूत आहे. सांगा सांगा कुठले तीन वर हवेत, सांगा लवकर सांगा, माझी सुटका करा. माझा मुलगा ना अमेरिकेत आहे. बरं. सून माझी खूप खडूस आहे रे, नातवंडांना भेटून सुद्धा देत नाही. त्यांना सगळ्यांना इकडे बोलव, माझी सेवा करायला सांग, ते कायमचे इथे राहतील असं बघ. हा पहिला वर हवाय तुम्हाला? ठीक आहे, तथास्तु. मेल्या चाड्या ढोल्या, अरे इकडे कशाला तथास्तु म्हणतोस, अमेरिकेत जा. अहो मला अमेरिकेला जायची गरज नाही, मी देवदूत आहे ना. आता बघा गम्मत, त्याची नोकरी गेलेली असेल, त्यांनी परतीचं विमान पकडलं असेल, आता त्याचा तुम्हाला फोन येईल. बघा अगं बाई आला फोन. हॅलो बंडिया, काय म्हणतोस, नोकरी गेली, नोकरी गेली? बायका पुराणा घेऊन येतोय, ये 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 वाट बघते. अगं बाई तुम्ही खरंच खरंच तुम्ही देवदूत आहात. चला 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 दुसरा वर मागा लवकर लवकर. माझी मुलगी काही साखर कारखानदाराकडे दिले, मला वाटलं गोड असतील माणसं, पण कसली छळ करतात हो माझ्या मुलीचा. माझ्या मुलीला आणि झावयाला इथे बोलवा माझ्याकडे राहायला. अरे एवढा दुसरा वर आहे, चला ठीक आहे, हरकत नाही, तथास तू. आता बघा त्या कारखान्याला आग लागली असेल, घरात फाटाफूट झाली असेल, तुमच्या मुलीचा फोन येईल की मी आणि माझा नवरा तुमच्याकडे येतोय. बघा फोन आला. अगं बाई फोन आला. अगं बाई येस. हॅलो मने, हा आई बोलतीये. काय शकतेस? जळला कारखाना, जळला मेला कारखाना. ये 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 जावयाला घेऊन इकडे. हो झालं की नाही, झालं की नाही? बघा बघा आता फक्त एक वर उरलाय, तो मी तुम्हाला दिला की मी वर जाईन आणि मग माझं प्रमोशन होईल, मी देव बनेन आणि मग मी पार्टी करेन. माझी कंबर मोडतो मेला. वा 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 वा, तुम्ही सगळं छान केले बरं का. वा वा देवदूता, खरंच खरंच खूप छान केलंयस तू. सगळी माणसं इकडे येणार, या सगळ्या माणसांचं मी जेवण करणार, कपडे धुणार, भांडी घासणार. अगं बाय माझी माझी कंबर जाणार, मला गडी पाहिजे. लवकर वर म्हण, तथास्तु म्हणू, तथास्तु म्हणू. नाही थांब थांब, मला वर मागू दे. लवकर ही सगळी कामं करण्यासाठी मला एक धड दाकड गडी दे, तेव्हा तूच माझ्याकडे गडी म्हणून राह. तथास्तु. हा
ओ आजी भाई ओ हे काय बघितलं तुम्ही? अरे तू देवदूत ना, तू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार, म्हणजे तू इथे राहिलास की मला सुखात ठेवणार। नको ग आजीबाई, आयुष्यभर मला इथे ठेवू। आता असाच राहा तू, तथास तू, कसा आहेस तू?